नमस्कार, मी डॉक्टर श्रीगणेश बर्नेला, किडनी विकार व किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ म्हणून मागील 8 वर्षापासून कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे सेवा देत आहे. आपणा सर्वांना माहितच आहे की भारतामध्ये किडनी आजाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अनकंट्रोल डायबिटीस, ब्लड प्रेशर, किडनी स्टोन्स, रिपीटेड युरिन इन्फेक्शन्स आणि वेदनाशमक गोळ्यांचे अनावश्यक सेवन हे प्रामुख्याने होते. दुर्दैवाने 30-35% पेशंट हे किडनी फेल्युअरचे निदान झाल्यावरच दवाखान्यात येतात. सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये किडनी आजारामध्ये खूप जास्त तीव्र असे सिम्पटम्स नसतात. आज आपण CKD Stage 5 व किडनी फेल्युअर व त्याबद्दल असणारी उपचार पद्धती याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. CKD Stage 5 म्हणजे काय? तर जेव्हा दोन्ही किडनीची कार्यक्षमता कमी होते त्याला आपण किडनी फेल्युअर असे म्हणतो. यामध्ये पेशंटला उलट्या, मळमळ होणे, हातापायाला सूज येणे, दम वाढणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, झटके येणे किंवा बेशुद्धी होणे असे हे मुख्य लक्षणे असतात. किडनी फेल्युअर म्हणजे जेव्हा दोन्ही किडनीची कार्यक्षमता ही 15% कमी झालेली असते त्याला आपण CKD Stage 5 अथवा किडनी फेल्युअर असे म्हणतो. किडनी फेल्युअर झाल्यानंतर जीवितास धोका निर्माणसुद्धा होऊ शकतो. अशा वेळेस आपल्याला त्यांना डायलिसिस अथवा किडनी ट्रान्सप्लांट करून नवीन जीवनदान देता येते. किडनी फेल्युअरमध्ये किडनीची ही जी साईज असते ही निरोगी किडनीपेक्षा कमी झालेली असते. त्यानंतर ब्लड युरिया आणि क्रिएटिनिन ह्या ज्या काही टेस्ट आहे त्यांचे प्रमाण हे शरीरामध्ये वाढलेले असते. जेव्हा किडनीची कार्यक्षमता ही अतिशय कमी झालेली असते त्यामुळे पेशंटच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळेस आपल्याला त्याचं रक्त फिल्टर करणे, याला डायलिसिससुद्धा असं म्हणतात, ही प्रक्रिया सुरू करावी लागते. CKD Stage 5 अथवा किडनी फेल्युअर झालेल्या रुग्णांसाठी आपल्याला हिमोडायलिसिस अथवा पेरिटोनियल डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट हे आपल्याला करावे लागते. हिमोडायलिसिस याच्यामध्ये आपण कृत्रिम पद्धतीने मशीनद्वारे पेशंटचे रक्त फिल्टर करतो आणि त्याच्यामधले अनावश्यक पदार्थ हे फिल्टर केले जातात. हिमोडायलिसिससाठी पेशंटला कॅथेटर अथवा AV फिशुला असणे गरजेचे आहे. तर पेशंटला जेव्हा CKD Stage 4 असतात तेव्हा त्यांनी फिशुलाबद्दल डॉक्टरांकडनं माहिती घेणे हे गरजेचे आहे. पेरिटोनियल डायलिसिस ही डायलिसिसची एक अजून एक दुसरी पद्धत आहे, ज्याच्यामध्ये आपण पेशंटच्या पोटामध्ये एक नळी टाकून विशिष्ट स्वरूपाचे एक सलाईन पोटामध्ये सोडले जातात. यामध्ये जे फिल्ट्रेशन आहे ते पोटांच्या रक्तवाहिन्यामध्ये आणि त्या फ्लुईडमध्ये होतं. ही पद्धती आपण घरी करू शकतो. जे रुग्ण हॉस्पिटलला येऊ शकत नाहीत किंवा ज्यांना हृदयाचा तीव्र आजार आहे किंवा जे वयोवृद्ध आहेत ज्यांना हॉस्पिटलला येणे कठीण होते अशा पेशंटला आपण पेरिटोनियल डायलिसिस सजेस्ट करतो. किडनी फेल्युअरमध्ये हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिसबद्दलची आपण माहिती घेतली आहे. अशा रुग्णांचं आयुष्य हे डायलिसिसवर म्हणजे कशा प्रकारे करतात आणि सांगितलेल्या प्रकारे ते पथ्य करतात की नाही याच्यावरसुद्धा अवलंबून असतं. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट आहे. किडनी ट्रान्सप्लांटमध्ये एका निरोगी दात्याची किडनी आपण पेशंटच्या शरीरात प्रत्यारोपित करतो, त्याला आपण किडनी ट्रान्सप्लांट असं म्हणतो. किडनी ट्रान्सप्लांटसाठी डोनर म्हणजे कोण? तर ज्यांचं रक्तगट जुळलेलं आहे आणि कुटुंबातील व्यक्ती असे किडनी दान करू शकतात त्याला आपण लाईव्ह रिलेटेड किडनी ट्रान्सप्लांट असं म्हणतो. ज्यावेळेस किडनी ट्रान्सप्लांटमध्ये घरामध्ये डोनर नसतो त्यावेळेस आपल्याला दुसरे ऑप्शन जे असतात त्याच्यापैकी एक म्हणजे डिसीज डोनर किडनी ट्रान्सप्लांट, ज्याला आपण कॅडॅव्हर ट्रान्सप्लांट असं म्हणतो. कॅडॅव्हर ट्रान्सप्लांटमध्ये ब्रेन डेड झालेल्या रुग्णांचं निरोगी अवयव जेव्हा आपण प्रत्यारोपित करतो त्याला आपण किडनी म्हणजे डिसीज डोनर किडनी ट्रान्सप्लांट असं म्हणतो. यासाठी आपल्याला रुग्णाचं रक्तगट, त्याची व्यवस्थित चाचणी करून त्याची नोंद आपल्याला ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी यांच्याकडे करावी लागते. अवयवदानाची जी अत्यंत कमी जसे प्रमाण आहे याच्यामुळे बऱ्याच लोकांना वेटिंग लिस्टवर राहावं लागतं. याच्यातून उत्तम मार्ग, पुढचा मार्ग म्हणजे एक्सचेंज डोनर किडनी ट्रान्सप्लांट, ज्याला आपण साध्या भाषेत स्वॅप ट्रान्सप्लांट असं म्हणतो. स्वॅप ट्रान्सप्लांटमध्ये जेव्हा डोनर, किडनी डोनर व किडनी रेसिपियंट पेशंट यांचं जेव्हा रक्तगट हा भिन्न असतो अशा वेळेस आपण सहजासहजी ट्रान्सप्लांट करू शकत नाही. तर त्यामध्ये आपण एक्झॅक्टली अपोजिट पेअर म्हणजे ज्याचा रक्तगट दुसरा आहे, दाता आणि पेशंट यांची आपल्याकडे नोंद असते, त्याच्यामध्ये जे सिलेक्टेड पेशंट असतात त्यांचं आपण हे ट्रान्सप्लांट घडून आणतो, याला आपण स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट असं म्हणतो. 30% लोक असे आहेत ज्यांच्या घरामध्ये उपलब्ध डोनर आहे पण मिसमॅच ब्लड ग्रुप आहे. पर्टिक्युलरली आपण जर विचार केला ब्लड ग्रुप O, ज्याच्यामध्ये आपण स्वॅप ट्रान्सप्लांट सहजासहजी घडून येऊ शकत नाही, अशा रुग्णांसाठी एकच मार्ग ठरतो, तो म्हणजे ABO इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट. साधारणतः अशा पेशंटमध्ये आपण जर ABO ट्रान्सप्लांट घडून आणलं तर आपण 30% जास्त ट्रान्सप्लांट हे करू शकतो. ABO इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट काही वर्षांअगोदर एकदम किचकट आणि जटिल अशी शस्त्रक्रिया समजली जायची, कारण की त्याच्यामध्ये थोडेसे रिझल्ट कमी होते.
पण मागील आपण 2 वर्षापासून एबीओ इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट आपल्या भागात सुरू केलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगलं यशसुद्धा मिळत आहे. तर एबीओ इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांटमध्ये आपण रुग्णांची संमती आणि परमिशन भेटल्यानंतर पेशंटची आपल्याला एक विशेष प्रकारची ट्रीटमेंट ही ट्रान्सप्लांट अगोदर करावी लागते, ज्याच्यामध्ये आपण त्याच्या शरीरातील जे अनावश्यक घटक आहेत ब्लडमध्ये ते आपण फिल्टर करून त्या अँटीबॉडीचं आपण प्रोडक्शन औषध उपचाराद्वारे थांबवून अशा लोकांचं ट्रान्सप्लांट आपण करून घेतो. मराठवाड्यातील सर्वप्रथम सक्सेसफुल एबीओ ट्रान्सप्लांटची सुरुवात आमच्याच टीमने केली होती आणि आज तागायत आपण 7 एबीओ इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट केलेले आहेत. किडनी आजाराचे उपचार आणि ट्रान्सप्लांट याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपर्ट टीम असणं गरजेचं असतं. आपल्याकडे टीम ऑफ नेफ्रॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, एनेस्थेशिया आणि ICU बॅकअप ह्या सगळ्या सुविधा एका छताखाली आपल्याकडे उपलब्ध आहेत. किडनी आजाराबद्दल व ट्रान्सप्लांटबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असल्यास दिलेल्या नंबरवर आपण आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.